आणि औरंगाबाद शहराच्या नामांतराचा वाद जुना वाद हा आता पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेला पाहायला मिळतोय. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावरती गुरुवारी गोळीबार झाला. काल लोकसभेत या घटनेविषयी बोलताना ओवेसींनी औरंगाबाद शहराचा उल्लेख केला. जेव्हा आपला मृत्यू होईल तेव्हा औरंगाबादमध्ये आपल्याला दफन केलं जावं अशी इच्छा ओवेसींनी बोलून दाखवली. ओवेसींच्या याच वक्तव्यावरनं नवा वाद सुरू झालाय. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी ओवेसींवरती टीका केली आहे. औरंगाबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे त्यामुळे ओवेसी स्वतःला औरंगजेब समजतात असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. काल याविषयी भाष्य करताना असदुद्दीन ओवेसी यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं आणि शिवसेनेचे अंबादास दानवे त्यांनी त्यांच्या या विधानाला काय उत्तर दिलं ते आपण पाहूया. देखिए मैं मौत से नहीं डरने वाला हूं, हम सबको जाना है इस दुनिया से, बल्कि मैंने कह दिया कि मैं इस वतन में पैदा हुआ, मेरी मां की कोख से तो जमीन पर लिटाया गया, जब मेरी आंख बने एक बन हो जाएगी तो इंशाल्लाह औरंगाबाद की जमीन मुझे दफनाया जाएगा. औरंगाबादला दफन औरंगजेबाचं झालेलं आहे. याचाच अर्थ असा की खऱ्या अर्थानं खरे दात हे ओवेसी साहेबांचे बाहेर आलेले आहेत. ते स्वतःला औरंगजेब समजतात आणि मला असं वाटतं औरंगजेब जर समजत असेल तर औरंगजेब आक्रमक होता. या देशाला त्यांनी लुटलं, या देशातील जनतेला त्यांनी लुटलं, या देशातील देवाधर्माचं त्यांनी नुकसान केलं, साधू संतांचं नुकसान केलं आणि म्हणून ओवेसीनी आपण स्वतःच औरंगजेबाचेच पुरस्कर्ते नव्हे तर त्यांच्याच अवलादीचे आहोत हे स्वतःच्याच तोंडाने सिद्ध केलेलं आहे. प्रशांत कदम याविषयीची माहिती आपल्याला देतील. प्रशांत, ओवेसींवरती झालेला हल्ला, त्यांनी या हल्ल्यानंतर केलेलं भाष्य, या सगळ्यावरनं आता नवा वाद कसा पाहायला मिळतोय? ज्ञानदा, कालचं त्यांचं जे भाषण होतं ते यूपीमधल्या गोळीबारानंतर केंद्र सरकार त्यांना झेड सिक्युरिटी देऊ पाहत होतं, मात्र ती त्यांनी नाकारली. त्या संदर्भात ते बोलत होते आणि बोलता बोलता त्यांनी उच्चारलेलं हे वाक्य महाराष्ट्राच्या दृष्टीनंसुद्धा महत्त्वाचं आहे आणि जी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की मेल्यानंतर त्यांचं दफन जे आहे ते औरंगाबादमध्ये व्हावं, तर त्याच्यावरती जी राजकीय कमेंट आपण बघतोय ती साहजिक आहे की अशा पद्धतीनं येणं. पण खरंच याच्या पाठीमागचे जर आपण ऐतिहासिक संदर्भ घेतले तर नेमकं असं ओवेसी का म्हणत असावेत हे औत्सुक्याचं आहे. म्हणजे हैदराबाद ही निजामाची राजधानी होती, अगदी स्वातंत्र्यापर्यंत निजाम इथं शेवटचे राज्य करत होते आणि याच हैदराबाद प्रांतामध्ये औरंगाबादचा सुद्धा समावेश होत होता. मराठवाड्यातले अनेक जिल्हे आपले त्यावेळी निजामशहाच्या या प्रांतामध्ये होते आणि स्वतः ओवेसी हे हैदराबादचे खासदार आहेत, मात्र हैदराबाद सोडून त्यांना औरंगाबादशी इतकी भावनिक जवळीक जी आहे ती का वाटत असावी आणि एक प्रकारे हे हिस्ट्री रिक्लेम करण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे का? आणि मुळामध्ये जर ते दुसऱ्या कुठल्या शहरातले असते तर आपण समजू शकतो, पण ज्या शहराला एका मुस्लिम संस्कृतीचा मुस्लिम शासकांचा एक मोठा इतिहास आहे त्या हैदराबादला सोडून ते औरंगाबादमध्ये का येऊ पाहतायत हा त्याच्यातला एक औत्सुक्याचा प्रश्न आहे. औरंगाबाद शहरामध्ये आत्तासुद्धा 30% जवळपास मुस्लिम आहेत आणि जो पूर्वीचा हैदराबाद प्रांत होता ज्याच्यावरती संपूर्ण निजामाची सत्ता होती त्याच्यामध्ये मुस्लिम जरी अल्पसंख्याक असले आणि हिंदूंची संख्या जास्त असली तरीसुद्धा निजामाने याच्यामध्ये खूप दीर्घकाळ राज्य केलेलं होतं. आणि ओवेसींचा जो पक्ष आहे MIM त्याची पण एक खूप मोठी हिस्ट्री आहे. म्हणजे जेव्हा रजाकार जे सगळे निर्माण झाले ते याच पक्षाच्या पूर्व इतिहासातून निर्माण झालेले आहेत. बहादूर यार जंग जे MIMचे संस्थापक आहेत ते निजामाच्या विरोधात होते आणि मुस्लिम शासकांचंच हैदराबादमध्ये राज्य असावं, त्यांनी भारतामध्ये विलीनीकरण होऊ नये, निजाम त्यावेळी जे सगळी भूमिका बदलत होते भारत आणि पाकिस्तान संदर्भात त्याच्या विरोधात हे सगळे रजाकार आक्रमक झालेले होते आणि त्याच पक्षाचा इतिहास जो आहे तो ओवेसींना आहे. त्याच्यानंतर कासिम रिझवी सुद्धा MIMचेच होते आणि ओवेसींनी आत्तापर्यंत कधी या दोन नेत्यांच्या विरोधातली विधानं जी आहेत ती केल्याचं आपण ऐकलेलं नाही आहे. हे सगळं बघता त्यांचं औरंगाबादशी असलेलं हे त्यांनी नातं अशा पद्धतीनं बोलून दाखवणं हे खूप कुतूहल निर्माण करणार आहे. या संदर्भात इम्तियाज जलील जे MIMचे खासदार आहेत त्यांच्याशी आम्ही मगाशी थोडा वेळापूर्वी संपर्क साधला, ते आत्ता उत्तर प्रदेशमध्ये आहेत प्रचारामध्ये, पण त्यांचं म्हणणं होतं की ही इच्छा ओवेसींनी याच्या आधीसुद्धा अनेक सभांमध्ये व्यक्त केलेली आहे, हैदराबादमध्ये बोलताना सुद्धा ते म्हणालेले आहेत आणि औरंगाबाद शहराबद्दल त्यांना एक विशेष आकर्षण वाटतं म्हणून ते बोलले असावेत असं इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे. पण ज्या औरंगाबादचं नावच औरंगजेबावरून आहे आणि जिथं औरंगजेबाचा खात्मा झाला, जिथं त्यांना शेवटचा श्वास घेतला त्या औरंगाबादमध्ये गोष्टींवरती शिवसेनेनं एक मुद्दा उपस्थित करत ओवेसी यांच्या विधानावरती आक्षेप घेतलाय, टीका केलेली आहे. प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा
उघडा डोळे बघा नीट।